सायरन इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, इलेक्ट्रॉनिक आणि इन्व्हर्टर बॅटरी, यामध्ये मोबाईल, लॅपटॉप, एलईडी टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, आटा चक्की, मायक्रोवेव्ह ओव्हन, वॉटर प्युरिफायर, होम थिएटर, 0% फायनान्सच्या भरपूर ऑफर्स. ठिकाण सायरन इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी. संपर्क 93-25-42-32. मराठा आरक्षणासाठी केंद्र सरकारचा GR अपेक्षित असून 8 दिवसांच्या आत याबाबत निर्णय घेतला नाही तर सर्व मराठा बांधवांना सोबत घेऊन दिल्लीमध्ये संसद भवनाला घेरा घालू असा इशारा अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय सचिव संभाजीराजे दहातोंडे यांनी दिलाय. कोपरगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा इथे मराठा आरक्षणासाठी ॲडव्होकेट योगेश खालकर, अनिल गायकवाड, विनय भगत यांनी सुरू केलेल्या उपोषणास मराठा महासंघाच्या वतीनं दहातोंडे यांनी पाठिंबा देऊन आस्थेनं त्यांची विचारपूस केली आहे. संभाजी दहातोंडे म्हणालेत की मराठा आरक्षण प्रश्नी आपल्या आमदार, खासदार, मंत्री किंबहुना राज्य सरकारनं कुठलीही दखल घेतली नाहीये, त्यामुळे आता आपल्याला आरक्षणासाठी दिल्लीमध्ये जाऊन आवाज उठवावा लागेल. 8 दिवसांमध्ये मराठा आरक्षणाबाबत निर्णय न झाल्यास मराठा बांधवांना सोबत घेऊन संसदेला घेराव घालू असा इशारा त्यांनी दिला आहे. यावेळी चैतन्य उद्योग समूहाचे अध्यक्ष गणेश भांड म्हणालेत की मराठा समाजाला आरक्षण मिळणं गरजेचं आहे, सरकारनं मराठा समाजाच्या भावना लक्षात घेऊन आरक्षण द्यावं अशी मागणी त्यांनी केली आहे. यावेळी शिवसेना आध्यात्मिक आघाडीचे जिल्हा अध्यक्ष संपत महाराज जाधव, माजी सभापती संदीप देवकर, माजी नगरसेवक कृष्ण आढाव, विकास आढाव आदींसह मराठा समाज बांधव या ठिकाणी उपस्थित होते. आपले समाज बांधव आंदोलन सुरू केलेलं आहे, ते आंदोलन मराठा आरक्षणासाठी जरी असलं तरी ते आंदोलन का सुरू झालं, कशासाठी झालं हे वारंवार आम्ही राज्य शासनाला सांगतोय. आपली कोठडीची घटना घडली, अहमदनगर जिल्ह्यामधून आंदोलनाला सुरुवात झाली आणि हे आंदोलन महाराष्ट्रभरने जगभर केलं. नगर जिल्ह्यात त्याचा कोपरगावचा सिंहाचा वाटा आहे. ज्यावेळेस मराठा क्रांती मोर्चाचा मी नगरला आयोजक होतो तर त्यावेळेस कोपरगावमधून सर्व समाज बांधव भरपूर मराठा क्रांती मोर्चाला आलेला होता. त्यांनी असं कोणत्या पक्षाचा आणि कोणत्या जातीचा आणि कोणत्या धर्माचा असं विचार नाही करा, समाजाच्या हितासाठी आपण तिथे आला आहोत, त्याबद्दल मी आपल्याला धन्यवाद देतो. ते आंदोलन झाल्यानंतर राज्य शासनाला जाग आली आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने आपल्याला 16% आरक्षण देण्याचं मान्य केलं. कोर्टात तिथे हायकोर्टात आपल्याला 13% झालं. त्या काळच्या सरकारने तो निर्णय घेतला, परंतु कोर्टात काय झालं भविष्य सगळ्या तिन्ही आता उपसंघाविषयी तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे, राज्यात माहिती आहे. आता इथं उपोषण करते कार्यकर्ते स्वतः ॲडव्होकेट योगेश खालकर, स्वतः आनंद गायकवाडजी, विजय भगत आमचे मित्र सभापती साहेब आणि सर्व मराठा बांधव. असं एक पाहता मी भाषण फार करत नाही, कारण मी नागपूरला काल मराठा महासंघाचा मेळावा होता, तिथं रात्री आलो आणि सकाळी मला फोन आला का असं उपोषण 2 दिवस झाले आम्ही उपोषणला बसलेलो आहे. मित्रांनो, हे जे आता कालचं प्रकरण चालू आहे महाराष्ट्रात मराठा क्रांती मोर्चा आंदोलनाचं, ते मनोज खरं मनोजकडे मी सुद्धा स्वतः जाऊन जाणार. आम्ही सगळे मंडळी गेले. मराठवाड्याची परिस्थिती वेगळी आहे, विदर्भातली परिस्थिती वेगळी आहे, पश्चिम महाराष्ट्राची परिस्थिती वेगळी आहे. आपल्या काही ठिकाणी सरसगट कुटुंबी दाखले, काही कुटुंबात 10 तोंड कुटुंबी आहेत, काही एक घरकुंबी नाही, एक घरकुंबी आहे, ते वंशावळीचा प्रश्न आहे, त्याच्याशी आपल्याला फार जायचं नाही. परंतु आता हे महाराष्ट्र शासनाच्या हातात राहिलेलं नाही. आम्ही गेल्या 3-4 महिन्यापासून सातत्याने महाराष्ट्र शासनाला अखिल भारतीय मराठा महासंघ सांगतोय की हे महाराष्ट्र शासनाच्या हातात नाही, आता हे दिल्लीच्या हातात आहे आणि भविष्यात तुम्ही जो निर्णय घेतलेला उपोषणाचा योग्य आहे आणि त्याच्याकरता तुमचा निर्णय पाहून मी स्वतः इथं आलेलो. मी आता यांना म्हणलो का आपल्याला जाणं गरजेचं आहे. गेल्या 25 जुलैला दिल्लीमध्ये आम्ही अखिल भारतीय मराठा महासंघाने 1000 महिला कार्यकर्ते घेऊन आम्ही आंदोलन केलं जंतर मंतर 1 दिवसाचं. तिथे आपल्या राज्याचे 22 खासदार आणि तेलंगणाचे 7 खासदार उपस्थित होते. स्वतः राणेसाहेब तिथे आले, दानवेसाहेब आले, सर्व आले आणि आपली मागणी काय होती जी आज कोपरगावच्या ॲडव्होकेट भाऊसाहेबांनी जी मागणी केलेली आहे, का मला 9 प्रमाणे आरक्षण दिलं पाहिजे, म्हणजे घटना दुरुस्ती करून आपल्याला आरक्षण मिळालं तर ते आरक्षण टिकणार आहे. आज महाराष्ट्रामध्ये आपण जे आरक्षण मागतोय, कोणी लोक ओबीसीच्या आतल्या मागतात, ओबीसीचे वाद होतोय. मी काल नागपूरला गेल्यानंतर पाहिलं गेलं अनेक ओबीसीच्या
संघटनेने आंदोलन सुरू केलं. मित्रांनो, माझे ओबीसी बांधवांना विनंती आहे का, आम्ही तुमचं कोणतंही आरक्षण मागत नाही हे लक्षात ठेवा. तुम्ही आमचे भाऊ आहेत, आम्ही तुमचे भाऊ आहे, परंतु वाद निर्माण करून राजकीय पोळीसाठी कोणतरी वाद निर्माण करतं हे आता महाराष्ट्रात मराठा महासंघ मराठा समाज खपून घेतला जाणार नाही. ही भूमिका काय आहे का, दिल्लीला ज्यावेळेस आंदोलन झालं का आपली मागणी अशी आहे का, घटना दुरुस्ती करून आपल्याला 10% वाढून आरक्षण द्यायला पाहिजे आणि ते केंद्राच्या आधारे. म्हणून आदरणीय मोदी साहेब पंतप्रधान असतील, अमित शहाजी असतील, या सगळ्यांना निवेदन दिलं. आता आपलं हे जुलैला आंदोलन झालंय, आम्ही त्यांना 2 महिन्याचं टार्गेट दिलेलं होतं, परंतु त्या दरम्यानच्या काळामध्ये आपल्या तिथं जालन्याला लाठीचार्ज झाला, लोक समाजावर लाठीचार्ज झाल्यानंतर लोक पेटणारच, ते अधिकारी निलंबित झाले, निलंबित होतील, परंतु याने प्रश्न सुटणार नाही. आपला जर प्रश्न सुटायचा असला तर निश्चितप्रमाणे आपल्याला दिल्लीला भाऊसाहेब सगळ्याला जाऊन बसावं लागणार पुन्हा एकदा दिल्लीला जंतर मंतर. आणि आता आम्ही घोषणा केलेली आहे का, जर तुम्हाला ह्या 8 दिवसाच्या आत हे प्रश्न महाराष्ट्र शासनाचा सुटणार नाही, तुम्ही राज्य शासनाने काल त्यांनी सर्वपक्षीय मीटिंग बोलवली, त्याच्यामध्ये सर्वपक्षीय नेते होते, त्यांनी ते सांगितलं आपण दिलेला. तुम्ही जसं 1 दिवसात सरकार बदलतात, 1 दिवसात राष्ट्रपती राजवट लागू करतात, आमची मागणीच होऊ शकते सगळ्या लोकांची की तुम्ही 1 दिवसात करता तर हे मराठा आरक्षणाचं जी आर तुम्हाला केंद्रातून 1 दिवसात का करता येत नाही. हा आता आम्ही गेले जुलैला 25 जुलैला 1000 जाणार होतो. जर तुम्हाला आम्ही 8 दिवसाचं अल्टरमेट, मी काल बी मुंबईत दिलं, नागपूरमध्ये दिलं, 8 दिवसाच्या आज जर रेसिकरण झाली नाही तर रेल्वेचे रेल्वे भरून दिल्लीला जंतर मंतर आम्ही जाणार आणि तिला संसदेला घ्यायला वाटल्याशिवाय राहणार नाही. मग ते काय झालं तरी चालेल, मराठा समाज शांतप्रिय समाज आहे. आपले 58 मोर्चे झाले, कधी घालपोट लागलं नाही. आज मी काही आपल्या बांधवांनी आत्महत्या केल्या त्यावेळेस ते शहीद झाले. माझ्या सर्व कार्यकर्त्याला आज काही ठिकाणी आता उपोषण चालू होईल, ज्याला मला जिथे शक्य होईल तिथे मी उपोषणला भेट देतो आहे. आता माझ्यासमोर उद्योगपती आलेले, गणेशदादा भान महाराज आलेले, तयार झालेले खूप लोक आहेत आपले समाजाचे. आमचं म्हणणं आहे भाऊसाहेब, आपण ही मागणी केलेली आहे, ती मागणी अत्यंत चांगली आहे. कोपरगाव हा क्रांतिकारकाचा जिल्हा तालुका आहे, इथंच काहीतरी करता येईल आपल्याला आणि करू आपण. अहमदनगर जिल्ह्याला जे आता सध्या आपल्याला जिल्ह्यामध्ये आंदोलन चालू आहेत, मी सगळ्या आंदोलन कार्यकर्त्याला सांगतो आपण हे आंदोलन शांततेने करा, कुठेही गालबट लागू नका. पण आपल्याला एक लक्षात ठेवा, आपल्या खासदाराने, आमदाराने किंवा मंत्री महोदयाने, राज्य शासनाने याच्यात काहीच दखल नाही घेतली, कारण आता काल वेळ भडकडा झालेला आहे. काल मी समन्वयकाची मीटिंगला मी गेलो नाही, मुद्दाम गेलो नाही, मी जात बी नाही, गेल्या 1 वर्षापासून मी कोणत्याच समन्वयकाची मीटिंगला जात नाही, कारण आपण सुरू केलेला मराठा क्रांती मोर्चा आपण का जात नाही, कारण ही सगळी देवेंद्र फडणवीस सरकार असताना त्यांनी ते मराठा समाजाला 10-12%, 13% मात्र गेलं आहे बोला. ते आता लोक म्हणतात यांनी केलं, त्यांनी केलं, आपल्याला जातीवर कोणाच्या बोलायचं नाही, कोणत्या समाजावर बोलायचं नाही, आम्हाला आरक्षण पाहिजे. ही भूमिका आपली मराठा महासंघ समाजाची आहे आणि ती भूमिका घेऊन आम्ही आज राज्यभर आम्ही देशभर काम करतात. तुम्ही कोपरगाव तालुक्यातल्या सर्व मंडळीनं तिथं पाठिंबा दिला, भविष्यात तुम्ही जे आपले बसलेले आहेत तुमच्या केसालाही धक्का महाराष्ट्रात पुढे लागणार नाही, याची जबाबदारी मी स्वतः घेतो. आणि तुम्ही आरक्षण मिळाल्याशिवाय आपण एक आता आंदोलन चालू ठेवणार आहे. आपल्याला दिल्लीला आपण 8 दिवसाच्या आत ह्या शेड्यूल 9 प्रमाणे आणि घटनादुरुस्ती करावा, यासाठी 25 जुलैचं जे आंदोलन झालेलं होतं तेच आंदोलन पुढे कंटिन्यू ठेवून 8 दिवस. वृत्तसंकलन विभाग, C24 तास, कोपरगाव.